अशा प्रकारे मुंबईला पहिल्याच पावसानं आज झोडपलं आणि पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, रेल्वे रुळांवर पाणी साचलं, त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती, तर रस्त्यांवरची वाहतूक सुद्धा आज मंदावली. बीएमसीचा नालेसफाईचा दावा फोल ठरला. पहिल्याच पावसामध्ये नालेसफाईची पोलखोल झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई झालेली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला असला तरी मुंबईतल्या मोठ्या नाल्यांमधला 104% गाळ हा उपसला असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. मोठ्या नाल्यांमधून पावसाळापूर्व उद्दिष्टांच्या तुलनेमध्ये अधिक म्हणजे 104% गाळ उपसा करण्यात आलेला आहे असं पालिकेचं म्हणणं आहे. जेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय, सी सी कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तर तिथे मात्र आत्ता पाणी नाही, निचरा झालेला आहे. आणि बऱ्यापैकी आपण गेल्या वर्षापासून हेच तर सांगतोय की पाणी भरणार नाही असा कधीच कोणी दावा केला नाही आणि आम्ही करणारही नाही. पण पाणी जर भरल्यानंतर 4 तासाच्या आत पाणीचा निचरा नाही झाला तर मात्र केलेले काम हे बरोबर नाही असं आम्हालाही म्हणायला पुष्टी मिळते. पाणी तुंबू नये म्हणून अन्य केलेली कामं असो, यासाठीचे दर वर्षाला 100 कोटी प्रमाणे 5 वर्षाचे अधिकचे 500 कोटी, याचा अर्थ संपूर्णपणे 5 वर्षात 1000 कोटीचा खर्च, पण मुंबईकरांच्या नशिबी केवळ तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची स्थिती आली. आजही स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स मध्ये आम्ही पाहतो डेब्रिजच्या गोण्या पडल्या आहेत. एका बाजूला नागरिकांना डेब्रिजच्या गोण्या आणि दुसऱ्या बाजूला मलाईच्या गोण्या कंत्राटदाराकडे, हे चित्र विदारक मुंबईकरांसमोर येत आहे. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, जिथे पाणी तुंबत नाही त्या भागामध्ये सुद्धा आज मुंबईत पाणी तुंबलं आहे आणि त्यामुळे उरलेल्या वेळामध्ये 3 महिन्यामध्ये तरी मुंबईकरांसाठी योग्य पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था आपण उभी करा. सह्याद्रीची उंची म्हणजे पावणे 12 दरम्यान हायटाईडचा धोका होता, कारण सकाळपासूनच कोसळणारा पाऊस त्यामध्ये हायटाईड असल्यानं थोडीशी भीती होती. मात्र हायटाईड दरम्यान पाऊस काहीसा ओसरला आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. हिंदमातामध्ये दरवर्षी प्रमाण यंदाही पाणी साचलेलं आहे आणि अनेक वेळा पाणी साचणार नाही असा दावा केला जातो. मात्र आज पहिल्याच पावसामध्ये हिंदमाता परिसर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे